तोडा मार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँड चा भव्य प्रकल्प। हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर। प्लॉट साठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क विनायक 93590 10657। दोडा मार्ग ग्रीन। मंत्री पदाबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। शिक्षण मंत्री म्हणून मी चांगले काम करेन ते विधान जिल्ह्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर केलं होतं, मात्र त्याचा विपर्यास केला गेला असा खुलासा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। पाहूया। हे एक चुकीचा अर्थ माझ्या बोलण्यातून काढण्यात आलेला आहे की मुळात मला प्रश्न इथले पत्रकार आहेत त्याने विचारला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जिल्ह्याच्या संदर्भात प्रश्न विचारलेला होता, त्याच्यामुळे तो रेफरन्स हा जिल्ह्यापुरता मर्यादित हा एक भाग झाला। पण त्यांनी प्रश्न काय विचारला की तुमच्याकडे जी 3 खाती आहेत यांचा कोकणाला खूप फायदा होईल असं त्यांनीच म्हटलं। मी त्यांना असं म्हटलं की माझं जे खातं आहे हे शिक्षण खातं आहे आणि आपल्याकडची मुलं जी आहेत त्यांचं हा पासिंग पर्सेंटेज खूप जास्त आहे, म्हणजे 99.4% त्यांचं पासिंग आउट पर्सेंटेज आहे। आणि आपण काय करू शकतो इथं? मी वेगळं असं काहीच करू शकत नाही, ते मुळातच सगळी सिस्टम इथली बसलेली आहे। त्याच्यामुळे ही जी 2 खाती आहेत, म्हणजे एक समजा बांधकाम खातं आहे किंवा त्याच्यामध्ये दुसरं इंडस्ट्रीज आहेत, तर आपल्याकडे इंडस्ट्रीज खूप कमी आहेत, म्हणजे इंडस्ट्रीतून अधिक काम करता येईल। माझं काम कुठे जास्त होऊ शकेल? मराठवाड्यामध्ये जास्त काम होऊ शकेल, विदर्भामध्ये। मराठवाड्यामध्ये शाळांची खूप निजाम काळातल्या शाळा आहेत, त्या माध्यमिक शाळा शासनाच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या मालकीच्या आहेत। मी त्यांना ते थोडंसं त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं आणि मी नाराज आहे की काय असं त्यांनी हे केलं, तसं बिलकुल नाही। कुठलंही खातं दिलं तरी ते काम करायलाच लागतं। आणि समजा पर्यटन आमच्याकडे असतं म्हणजे शिंदेसाहेबांकडे, त्यांनी ते मलाच दिलंच, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही। आणि आता सुद्धा लोढासाहेबांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध आहेत। आणि पर्यटन खातंसुद्धा का, तर सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे म्हणून पर्यटन खातं, बाकी पर्यटन खात्यामध्ये असं काही खूप मोठं असतं असं बिलकुल नाही। त्याच्यामध्ये महाराष्ट्र दृष्टीने ते खूप छोटं खातं आहे आणि शिक्षण खाते महाराष्ट्र दृष्टीने खूप मोठं आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।